महाराष्ट्राची गरज या क्षणी 80,000 आहे. मी जे काय आरोग्यमंत्री किंवा आरोग्य सचिव यांची निवेदनं किंवा त्यांची माहिती पाहत असतो, 80,000 आसपास सध्या महाराष्ट्राची गरज आहे. महाराष्ट्र हा या देशातील सगळ्यात जास्त टेस्टिंग केल्यानंतर करोनाग्रस्त झालेला हा एक हे राज्य आहे आणि महाराष्ट्राला जास्तीत जास्त या आरोग्यविषयक सुविधा पुरवाव्यात अशी आपली मागणी आहे. प्रधानमंत्र्यांचं जर परवाचं भाषण आपण ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं की ऑक्सिजन असेल किंवा रेमडेसिवीर असेल लसी असेल कमी पडणार नाही. मग महाराष्ट्राला का कमी पाडल्या जात आहेत हा वारंवार एक प्रश्न निर्माण होतो आहे. प्रधानमंत्र्यांच्या मनात तसं काही नसेल किंवा केंद्र सरकारच्या मनात तसं काही नसेल. मग कोणी झालीतले राजकीय शुक्राचार्य आहेत का? मी ते फक्त महाराष्ट्राशी हे वैर घेऊन महाराष्ट्राच्या लोकांच्या जीवाशी खेळतायत. निदान अशा संकटाच्या प्रसंगी तरी अशा प्रकारचं वैर घेऊन कोणी राजकारण करू नये. मला असं वाटतं की आमचे आरोग्यमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, ते या संदर्भात केंद्राशी संवाद साधून हा प्रश्न सोडवतील. तो या संदर्भात केंद्र सरकारनं गांभीर्याने विचार केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी त्या त्या राज्याच्या उच्च न्यायालयानं हस्तक्षेप करावा लागतो आहे. जसं गुजरातच्या उच्च न्यायालयानं हस्तक्षेप केलेला आहे आणि सांगितलं की तुम्ही लॉकडाऊन करा. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागलेला आहे. दिल्ली हायकोर्टानं सुद्धा हस्तक्षेप केला आहे. तर त्या त्या राज्यातली जी सरकारं आहेत ती किंवा केंद्र सरकार स्वतःहून हे जर एक लोकनियुक्त सरकार असतील तर तिकडले मुख्यमंत्री वेळ का लावत आहेत, लोकांशी जीवाशी का खेळत आहेत? ऑक्सिजनचा विषय आहे, दिल्ली सरकारचा जो दिल्ली हायकोर्टचा आदेश आहे तो अत्यंत गंभीर आहे. इंडस्ट्रीयल ऑक्सिजन कमी करा, एक दिवस उद्योग बंद राहिले तरी चालतील, पण माणसांचे जीव हे ऑक्सिजनशिवाय राहू शकत नाही अशा प्रकारचं वक्तव्य हायकोर्टाने केलेलं आहे, ते गंभीर आहे. त्या संदर्भात हायकोर्टाचा जो आदेश असेल किंवा हायकोर्टाची जी सूचना असेल त्यानुसार सरकार यापुढे काम करेल. पण शेवटी महाराष्ट्राची किंवा देशाची एकंदरीत परिस्थिती इतकी हातघाईवर आलेली आहे, ह्याच्यामध्ये न्यायालयाकडे जर काय उपाययोजना असतील तर सांगाव्या, त्यांनी सांगाव्यात ना की ते ऑक्सिजनचे प्लांट निर्माण करू शकतात का? उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किंवा काय सरकार करत आहे? नियंत्रणाच्या बाहेर परिस्थिती आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि सरकार पराकाष्ठेचे प्रयत्न करते राज्याचं हेही माहिती आहे. पण असे ताशेरे शिरे ताशेरे आशाला ठीक येत असतात. 3 लाखाची जी संख्या आलेली आहे ही टेस्टिंग केलेली आहे. हे टेस्टिंग केल्यामुळे आलेली आहे. महाराष्ट्रातला जो आकडा आहे 63,000 आहे ही टेस्टिंग. पण देशभरामध्ये अनेक राज्य अनेक प्रांत असे आहे जिथे टेस्टिंगच होत नाही, त्याच्यामुळे हा आकडा 3 लाख नसून हा 3 लाखापेक्षा जास्त आहे. सर, स्ट्रेन जो आहे हा स्ट्रेन बदलता होत चाललेला आहे कोरोनाचा. केंद्र सरकारकडे वारंवार आपण सांगतो की नेमका हा कुठला स्ट्रेन आहे याची माहिती द्यावी. उपचार यंत्रणेमध्ये त्यात बदल करता येऊ शकतो असं आरोग्यमंत्र्यांकडून वारंवार सांगितलं जातं. बघा, हा विषय वैद्यकीय रिसर्च संदर्भात आहे, त्याच्यात मी बोलणार नाही. पण आम्ही हे वाचतोय हा स्ट्रेन फार गंभीर आहे, एक भूमिका असू शकते देशासंदर्भात. पण शेवटी त्यांनी असं म्हटलेलं आहे की राज्यांच्या परिस्थित्या काय आहेत त्यानुसार तिकडल्या राज्याने निर्णय. त्यानुसार काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे निर्बंध आहेत ते ह्याहीपेक्षा कठोर आणि कडक करावेत असे आदेश काल आलेले आहेत आणि प्रत्येक राज्याला या दृष्टीनं पावलं टाकावी लागतील. पण महाआघाडीतल्या काही नेत्यांचं मत होतं कडक लॉकडाऊनचीच आवश्यकता आहे. आता असताना देखील महाविकास आघाडीतल्या नव्हे तर सरकारमधल्या प्रमुख मंत्र्यांचीच ती मागणी आहे की कडक निर्बंध नसून लॉकडाऊनच लावावा. जर ब्रेक द चेन ही साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जगभरातल्या आरोग्य यंत्रणेचं सूत्र आहे आणि त्यानुसार असे सांगितलं जात आहे. मी बोलणार नाही मुख्यमंत्री. मी कसं काय सांगणार, मी कॅबिनेटमध्ये नाही. केंद्रानं महाराष्ट्राच्या वाट्याचा जो पैसा आहे केंद्राच्या तिजोरीत पडलेला आहे तो तात्काळ त्यांनी रिलीज करा. आज महाराष्ट्राला एक एक पैशाची गरज आहे आणि एका रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे. केंद्र ही सर्वोच्च संस्था आहे लोकशाहीतली, केंद्र सरकार किंवा लोकसभा
त्यांनी तात्काळ महाराष्ट्राच्या वाट्याचं जे देणं तुम्ही लागताय हे मोकळं करा. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.